चल चल पावले उचल पटापट आज काळ आहे दक्षिणा गोळा करण्याचा ग्रहण खा जेवढे अधिक पूजा करशील तेवढे अधिक दूर हो रे दूर हो वाटेत येत आहेत मध्ये मध्ये दे दान शूते गिरान तिला काय गरज होती बाळाला इकडे धाडायची अरे नाहीतर काय त्यात आज घरण गुमान घरी ठेवायचं ना थोडा ग्रहण संपल की थांब की जरा वय पण आता दार उघडलं तर अनर्थ होईल अरे ग्रहण काळात गाभाऱ्याचे दार उघडले तर मूर्तीस तडा जाईल अख्ख्या गावावर संकट येईल पटकीची साथ येईल रोगराई पसरेल रे रोगराई माणसे किड्या मुंग्यांसारखी मरतील किड्या मुंग्यांसारखी पण तेवढ्या काळात जर त्या बाळाला काही झालं ना तर त्याचं पातक तुमच्या माथी लागल उघडादार तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे जोत्या ग्रहण संपल्याशिवाय दार उघडले जाणार नाही ठीक आहे तुम्ही दार उघडणार नाही मग मी उघडतो दार नारायण बाजूला हो बाजूला हो देव तुमचं भलं करो माझ्या बाळाला वाचवलं तुम्ही काळजी घ्या लेकराची आणि घरी गेल्या गेल्या पाणी पाजा त्याला आधी Thank you.
अरे 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 विटाळ विटाळ झाला, देऊळ पवित्र झाले. ओ गोपू भट, तुम्ही इथे हजर असताना असे कसे घडले? एक शूद्र तुमच्या समोर मंदिरात घुसला, सगळे पवित्र करून घ्यावे लागणार. तुम्ही माझे तोंड काय बघता? चला चालते आपापल्या घरी. तुम्ही माझे तोंड काय बघता? पाणी आणा, धुवा, गोमूत्र शिंपडा. पाणी घेऊन या, जा. विटा विटा झाला, ग्रहण काळ संपायच्या आधीच दरवाजा उघडला. अरे देवा, देवाची मूर्ती. बाबा बाबा, नारायणा, अरे हे कसे शक्य आहे? हे म्हणजे काय? मूर्ती जशीच्या तशी आहे, जराही तडा गेलेला नाही मूर्तीला. म्हणजे ज्योती म्हणतो ते विज्ञान बरोबर आहे तर? अरे कसले बरोबर आणि कसले काय, आमच्या देवांच्या स्वतःचे रक्षण करण्याचे सामर्थ्य नाही की काय? आणि आपण ब्राह्मणांनी यज्ञयाग केल्यामुळेच रक्षण झाले असणार त्यांचे. ग्रहण काळात त्यासाठीच यज्ञयाग करतात ना बाबा. पण ज्योती म्हणतो ग्रहणाचा काहीच परिणाम होत नाही देवांवर, त्याला हे कसे ठाऊक? हा शाळेत शिकवले असेल. आणि म्हणूनच तुला आता त्याच्या शाळेत जायचे आहे. हे गोरे शाळा उघडतायत, शूद्रांना शिकवतायत, शिकवलेल्यांना नोकऱ्या देणार म्हणतायत. भयावह आहे हे सारे. भयावह? भयावह काय आहे यात? अरे मूर्खा, हे जर असेच सुरू झाले तर सारेच सुशिक्षित होतील, मग तुम्हा आम्हा ब्राह्मणांना पुसणार कोण? मूर्खा, शेती करावी लागेल ब्राह्मणांना, नोकऱ्या कराव्या लागतील ह्यांच्या हाताखाली. अरे बापरे, हे खरेच भयावह आहे. आपण त्यांच्या सोबत त्यांची कामे करायची? करावी लागतील. जोवर पेशवाई परतून येत नाही तोवर या गोऱ्यांचे राज्य आहे हे विसरून चालणार नाही. आणि जोवर गोऱ्यांचे राज्य आहे तोवर त्यांच्याच कलाने घ्यावे लागेल. म्हणजे नेमके काय करायचे? गोऱ्यांची विद्या शिकावी लागेल आपल्याला, आणि ते तूच करू शकतोस नारायणा. तू तातडीने ज्योत्याच्या शाळेत प्रवेश घे. अहो पण आता. पण परंतु काही नाही नारायणा, जुने कट काम करत नसतील तर नवे कट रचावेच लागतात. राज्य करायचे असेल तर नवनव्या विद्या आत्मसात कराव्याच लागतील. काय म्हणत असतो तो ज्योत्या येता जाता एक सरका? विज्ञान 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 काय? अरे गुड मॉर्निंग मिस्टर फुले. गुड मॉर्निंग, हाऊ आर यू टुडे? फाईन. फाईन म्हणतोयस पण बरा दिसत नाहीयेस. नाहीच आहे, शाळेला येत होतो तर रस्त्यात इतके क्रूर कसे वागू शकतात लोक समजत नाही. एखाद्याच्या जीवापेक्षा हे सगळं इतकं महत्वाचं असू शकत म्हणून शिकलं पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीचे खरे अर्थ कळतात. एक्लिप्स म्हणजे ग्रहण. ग्रहणाचे सायंटिफिक रिझन त्यांना माहिती नाही, म्हणून ते पारंपरिक पद्धतीने त्या गोष्टीकडे बघतात.
आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न तरी करत आहात. पण दुर्दैव हे की बाकी लोक शिकत असतानाही हे समजून घेत नाही. आज तुमच्या शिवाय शाळेत कोणी आलेलंच नाही म्हणून आज शाळा होईल असं वाटत नाही. तेव्हा तुम्ही दोघी घरी जा. इतरांचं मी समजू शकतो पण परांजपेन भांडारकरही आले नाहीत याचं मात्र आश्चर्य वाटतंय. हो ना सर, कोण नवीन मुलगा येणार असं तुम्ही म्हणत होता त्याचं काय झालं? तेच झालं जे इतरांचं. असो, सी यू टुमॉरो. हा, सी यू टुमॉरो. आता आता काय, शाळेलाच ग्रहण लागलंय म्हणल्यावर आपण काय करणार? घरी जाऊया. देवालाही ग्रहण लागलंय आज. चला उद्या भेटू. चला. राम राम भट, बोलवल्यात? ओराचे प्रताप कानावर आलेच असतील. वय लोकांनी सांगितलं अवपर त्याची काय चूक? त्याने तर त्या पोराचा जीवच वाचवला ना. व छान, म्हणजे आता तुलाही तो योग्यच वाटायला लागलाय का? अरे त्या पोराला वाचवायला नव्हे धर्म बुडवायला घुसला होता तो मंदिरात. इतके दिवस जोत्या माझ्या विरोधात केवळ बोलत होता पण आज तर त्याने धर्मविरोधी चक्क कृत्यच केले की रे. हो आणि ही सुरुवात आहे. सुरुवातच आहे पण वाईटाची. मी दयाळू आहे म्हणून आजवर त्याचे माझ्या विरुद्धचे वागणे मी सहन केले पण त्याचे धर्माच्या विरुद्धचे वागणे ना मी सहन करेन ना मार्तंड शास्त्री. मार्तंड शास्त्री? हो मार्तंड शास्त्री. तुला काय वाटले हे सगळे त्यांच्या कानावर जात नसेल? अरे सारे काही ठाऊक असते त्यास. जोत्याचे धर्मविरोधी कृत्य मार्तंड शास्त्रींच्या कानावर गेले की काय होईल काय होईल विचार कर गोविंदा. काय होईल म्हणजे? शास्त्रीजी गावाबाहेर काढतील यांना आणि बाबा तेव्हा तुम्ही देखील काहीही करू शकणार नाही. अरे पण धर्मविरोधी कृत्य केले तर यांची बाजू का घेईन मी नारायणा. गोविंदा अरे किती वेळा समजावायचे तुला? कितीही समजावले तरी तू अडाण्याचा अडाणीच राहतोस. आता तरी लक्षात येतंय का तुझ्या हे सारे कोणामुळे घडते आहे ते? गोविंदा गोविंदा अरे तूच कसे समजायचे हे? काय गोपू भट तुम्हास काय वाटते आहे हे सगळे कोणामुळे घडते आहे? त्यात काय वाटायचे, हे सगळे त्या मिशनरी शाळेमुळे होते आहे. बरोबर बरोबर, कळले का गोविंदा? अरे त्या मिशनऱ्याने शिकवले असेल जोत्यास की हे तुमचे ग्रहण बिहण सगळे थोतांड आहे आणि जोत्यास लगेच ते पटले. हो कारण त्याचा स्वभाव नारायणासारखा नाही. त्याला ऐकतोय त्यातले भले काय बुरे काय ते काही समजत नाही. आपण जे काही सांगतो ते सगळे वाईट आणि मिशनरी जे काही सांगतील ते सारे चांगले असं आहे याचे. हो नाही तसं नाही पण केशव तुम्हास माहित आहे त्याचं डोसकं जरा तापट आहे त्या म्हणून त्यानं म्हणून म्हणून काय म्हणून तो धर्मविरोधी कृत्य करेल धर्म बुडवेल देवावर हात उगारेल. देवावर हात उचलला त्यानं? हो आमच्या नारायणावर हात उचलला. नारायण ब्राह्मण आहे म्हणजे त्यात ईश्वराचा अंश आहे आणि त्याच्यावर हात उगारला म्हणजे परमेश्वरावरच हात उगारला ना. वय वय नाही बाबा यांना गांभीर्य नाहीये त्याचे. उद्या देव कोपला ना तेव्हाच समजणार आहे यांना. मी तुला आधीच बजावले होते गोविंदा. जो त्याच्या शाळेची सुरुवात ग्रहणात होते आहे म्हणजे केवढा अपशकून.
शेवटी तसेच झाले ना गोविंदा. हा निव्वळ ज्योतीसाठी अपशकून नाही रे, हा संपूर्ण गावासाठी करदान काळ ठरू शकतो. पण अजूनही वेळ गेलेली नाही गोविंदा, अजूनही ज्योत्यास त्या मिशनऱ्याच्या शाळेतून काढून टाक, अरे नाहीतर मोठा अनर्थ होईल. तुझा ज्योती एक दिवस ख्रिस्ती होईल गोविंदा. हे एका ब्राह्मणाचे तेही केशव भटाचे शब्द आहेत, आणि केशव भटाची वाणी म्हणजे ब्रह्मवाणी. अब असं कशा पाय बोलताय? हे बघ, मला जे काही बोलायचं ते मी बोललो आहे, आता जे काही करायचे आहे ते तू करायचे आहेस. वय ठीक आहे, म्या समजवतो त्याला. येतो. नाही तर काय अडाणी लेखाचे. ज्योती, अरे काय झालंय? किती वेळ झाला असाच गप गुमान बसलायस? अरे बोल की काहीतरी. डोसकं दुखतंय का तुझं? तरी सांगत होते ग्रहणात घराबाहेर पडायचं नसतंय म्हणून. माई, म्या भाऊजीसनी सांगून वैद्य बुवासनी बोलवून घेते. काय गरज नाही. अहो असं काय करताय? किती वेळ झाला असंच गप गुमान बसलाय. वय की काही बोलत नाहीत, काही सांगत नाहीत. म्या सांगतो काय झालं ते. अगं, देवळ्याच्या गाभाऱ्यात एक पोर अडकलं होतं म्हणून, गरण सुरू झालं म्हणून गाभाऱ्याचं दार लावून घेतलं होतं. त्या पोराच्या आगाऊपणामुळं आत आग लागली असं, आणि ते पोर रडायला लागलं. नग नग म्हणत असताना बी यानं गाभाऱ्याचं दार उघडलं आणि त्या पोराला बाहेर काढलं. चूक केली मी. जीव गेला असता त्या लेकराचा. अरे पर बाकीची लोक बी होती ना तिथं, ते कुठे काय म्हणले? तुलाच बरं नडलेलं असत. आणि असा कसा जीव गेला असता पोराचा? अगं, देवाच्या गाभाऱ्यात होता तो. मग तुमच्या त्या देवानच धाडला मला असं समजा. अटानक कान फुंकलेले दिसतात तुमचे. माझी शाळा बंद करायला सांगितली असाल ना? वय सांगितली हाय, आणि आता मला बी पटायला लागलं. चूक झाली, तुला पुण्यांदा शाळेत धाडला ते. अगं केशवभट म्हणला अपशकून झाला हाय. कसला अपशकून आबा? तो भट काही बडबडला ना आपण ऐकून घ्यायचं का? आणि जर अपशकून झाला तर मग आपल्या घरात शांती घालून जे त्यानं स्वतःचं घर भरलं त्याचा काय उपयोग झाला विचारा त्याला. हे बघ, पोती पुराण वाचलंय त्यानं, त्याला उलट प्रश्न विचारायचे नसतात. हे सुद्धा त्यानंच सांगितलं ना. मला तुझ्या संग वादच घालायचा नाही. खरं का? दिसायला तर वेगळंच दिसतंय. केशव भट म्हणला याची जर शाळा बंद केली नाही तर एक दिस यो ख्रिस्ती होईल. असू नकास. आजवर केशव भट जे बोललाय ते समज खरं झालं आहे. काय बोलला आणि काय काय खरं झालंय सांगा की. नाही भट्टानं सांगितलंच होत का, पोरग जर शिकलं तर उलट प्रश्न विचारायला लागल हाताबाहेर जाईल. आणि आता तसंच होताना दिसतंय की. आणि आता केशव भट म्हणतो तसं जर यो ख्रिस्ती झाला तर काय बोलायचं मग? अगं गावामोर काय तोंड दाखवायचं आपण? आबा ज्योती, अरे ते चिडल्यावर तरी गप गुमान ऐकून घेत जा की त्यांच. माई, ही जर त्यांची स्वतःची मतं असती ना तर शाळेत जायचं सोड ग,
शाळेचं नाव सुद्धा काढलं नसतं मी. पण ह्या आबा नाही भट त्यांच्या तोंडून बोलतोय. पण भटालाच काय, त्याच्या 10 पिढ्या आल्या तरी त्यांच्या बापाला सुद्धा ऐकायचं नाही हा जोती. पर कवा कवा खरं मानून चालायचं असतंय. प्रत्येक वेळी विरोध केलाच पाहिजे का? प्रत्येक वेळी नाही, जिथं जिथं अन्याय दिसल तिथं तिथं विरोध करायलाच हवा. अव पर ऐकून तुमचंच भलं होणार असेल तर? माझं भलं झालं हे कसं समजायचं आपण? हे बघा, तुमचा माझ्यावर जीव आहे म्हणून तो भट घाबरवतोय तुम्हाला, जेणेकरून माझी शाळा सुटावी. कशासाठी असं करत्याल ते? सावित्री, आज मी शिकलो उद्या दुसरं कोणी शिकल, बघा आणखी कोणी. असं करत करत जर सगळा समाज शिकला तर यांचं दुकान कसं चालायचं? यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल.